आज महाराष्ट्र बंद पुकारल्यामुळे जे आम्ही भाजीपाला व्यावसायिकांना जे आहोत व्यापारी आहोत आम्ही आणि आज मार्केटमध्ये जे ओस पडले मार्केट माल जो 10-11-12 हजार कॅरेट येतात तर त्याचं आज प्रमाण कमी झालेलं आहे कारण शेतकऱ्यांनी माल तोडवला नाही कारण बंद असल्यामुळे सगळ्यांच्या मनात बंद आहे हे निर्माण झाल्यामुळं शेतकरी काय माल तोडलेला नाही एवढा आणि हाच माल आता आजचा माल जो तोडणार होता शेतकरी तो माल उद्या तोडणार आहे म्हणजे उद्या कमीत कमी जे 10 हजार कॅरेटची आवक राहील समजा तर ती उद्या 15-18 हजारपर्यंत ती आवक जाणार आहे आणि त्याचा परिणाम एक मंदी येऊन जाईल मार्केटमध्ये जिथं समजा आज 400-450 रुपये विकत आहे माल तर तो 100-150 रुपयांनी तो कमी होणार आहे कारण आवक वाढणार आहे आणि त्याप्रमाणे व्यापारी इथं उपलब्ध नसल्यामुळे आणि निश्चितच शेतकऱ्यांचं याच्यात थोडंफार तोटा तर होणारच आहे. ठिकठिकाणी आंदोलन चालू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये पण मोसक निर्माण झाली. दुकान लावू का नको, माल घेऊ का नको, शेतकऱ्यांना पण अडचण निर्माण तेवढं माल तोडावा का नाही तोडावा आणि या गोष्टीचा परिणाम निश्चितच भाजीपाला शेत असू किंवा टमाटे असू हा शेतकऱ्यांवर होणारच. बंद मोर्चे आदी घटनांमुळे जनजीवन विस्कळीत होत असलं तरी समाजात घडणाऱ्या अशा अप्रिय घटनांची सरकारने त्वरित दखल घेतल्यास अशा घटनांना पायबंद बसू शकतो. मात्र सरकार कोणाचंही असो बंद आंदोलन मोर्चे होत नाही तोपर्यंत दखल घेतली जात नाही. सत्ताधाऱ्यांनी सगळंच न सांगता जर केलं तर अशा घटनांना बऱ्यापैकी आळा बसू शकतो. महाराष्ट्र बंद करणं हे याचं समर्थन होऊ शकत नाही. पण जर महाराष्ट्र बंद न करता सत्ताधाऱ्यांनी या आरोपींना अटक केली, तात्काळ शिक्षा झाली किंवा यांना पायबंद बसला तर महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला किंवा राजकारण्यांना बंद पाळण्याची वेळ येणार आहे.